ऍक्च्युली वायझेड ही एक खूप इंग्लिश जरी असलं तरी ती मराठी टर्म आहे आणि इट्स अ कर्स वर्ड. पण या बाबतीत तसं नाही आहे. या बाबतीत असं आहे की वायझेड हा एका ॲटिट्यूडची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकजण आतमध्ये ना अतरंगी असतो, त्याच्या मनात काही ना काहीतरी सतत काहीतरी चालू असतं. आणि नॉट नेसेसरी अतरंगी असणं म्हणजे काहीतरी जगा वेगळं करणं किंवा असं हटके करणं नाही, तर त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक अशा 10 गोष्टी शोधत असतो ज्या तो स्वतःसाठी करत असतो, ज्या तो स्वतःला जे हवं ते करत असतो. अशा यांनी प्रत्येक जण आतमध्ये अतरंगी असतो. तर अशा सगळ्या अतरंगींची ही कथा आहे. आणि आपण युजली म्हणतो की असं वेगळं काम करणाऱ्या किंवा एक जरा टँजंट वागणाऱ्या व्यक्तीला पण म्हणतो की हा वायझेड आहे, तर त्याला आपण शिवी नसतो देत. आपण त्याला त्याच्या ॲटिट्यूडला एक एक संज्ञा एक टर्म दिलेली आहे. तर व्हायझेड हे ते आहे. अशा अतरंगी सगळ्या लोकांची ती कथा आहे. सो वाय तुझ्या डोक्यात हा थॉट केला की व्हायझेड इज नाव द्यायचं? हा ॲक्च्युली हा थॉट जे या चित्रपटाचा जो लेखक आहे क्षितिज पटवर्धन त्याच्या डोक्यातनं ते तो आलेला आहे. कारण ही एंटायर स्क्रिप्ट त्याची आहे. तर तेव्हा पहिल्यापासूनच नाव पहिलं ठरलेलं होतं की याच नावामुळे. आणि त्यामुळे ते असं झालं की या नावामुळेच सगळ्याच बाबतीत फिल्मच्या आम्ही खूप अशा तिरक्या अँगलने गेलो आहे. म्युझिक असेल, त्याचा कॅमेरा असेल, परफॉर्मन्सेस असतील किंवा माझं डिरेक्शन असेल सगळंच. तर त्याच्याच डोक्यात नाही मुळात आलं की आपण एका एका अतरंगी माणसाची ही कथा सांगू आणि त्याचं नाव पण व्हायझेड लिहू आहे. त्याच्याचकडनं आलेलं आहे. ओके. सो काय पाहायला मिळेल याच्यामध्ये तुझ्या प्रेक्षकांना? एकतर जसं डबल सीटमध्ये पण होतं किंवा टाइम प्लीजमध्ये होतं की एकतर ना ही कथा तुमच्या आसपास घडणारी आहे पण ती कधी आपण बाहेरनं पाहत नाही तशी घडणार आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की डबल सीट सारखी ती रिअलिस्टिक अशी कुठेही बघा ती असेल अशी अशी कथा नाही आहे. ही कथा अशा एका माणसाची आहे ज्याच्याविषयी मी पुढे जसं पुढे जाईल तसं बोलीनच. पण अशा एका माणसाची अशा एका जो प्रतिनिधित्व करतो आपल्या मनातल्या सगळ्या वायझेड वृत्तींचं. प्लीज सबस्क्राईब अँड हेल्प अस ब्रिंग यू मोर सच व्हिडिओज. थँक्यू.